जालन्यातील सराईत गुन्हेगार ते समाजसेवक गजाभाऊ तौर उर्फ गजानन तौर शिंदे गटाचे अर्जुन खोतकर यांचा सगळ्यात निकटवर्तीय मानले जाणारा मुख्य चेहरा, एकेकाळी आपल्या गुणे विश्वामध्ये सर्वांनाच हादरा सोडणारा गजाभाऊ तौर, 1 ते 11 डिसेंबरची दिवस आणि रात्र। 11 डिसेंबरला जालना किंग म्हणून ओळख असलेल्या गजाभाऊ तौर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। नमस्कार, मी प्रवीण पाटील आणि तुम्ही पाहता एमएच बिंदास। जालना जिल्ह्यातील जालना किंग म्हणून ओळख असलेला गजाभाऊ तौर उर्फ गजानन तौर याची हत्या करण्यात आली। हत्यामागील काही कारण देखील स्पष्ट आहेत तर काही अस्पष्ट आहेत। नेमकं हत्या कटातून रचण्यात आली, कुणी सुपारी दिली का कि वैमनस्यातून झाली हे देखील अद्याप स्पष्ट नाही। पोलीस यावरती तपास करत आहे। मात्र आजचा विषय गजानन तौर उर्फ गजाभाऊ याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। हाच गजाभाऊ जालना जिल्ह्यातील संबंध जालनाकरांचा जालना किंग कसा झाला हे जाणून घेऊयात। महाविद्यालयीन जीवनामध्ये सुरुवातीला गजानन तौर हा शिकत असताना दोन गटात वाद झाला आणि या वादातून गजानन तौर म्हणजेच गजाभाऊ याच्या पायामध्ये समोरच्या विद्यार्थ्यानं चाकू बोकसला होता। त्यानंतर तो चाकू पायातला उपसला आणि समोरच्या विद्यार्थ्याच्या पोटात खुपसला, असा हा गजाभाऊ तौर याचा हा पहिला गुन्हा मानला जातोय। यानंतर त्याला पोलिसांनी अटकही केली आणि अशाच नंतर काही चोरींच्या केसेस, याचबरोबर काही वादाच्या केसेस, हाफ मर्डर अशा अनेक गुन्ह्यांमध्ये गजाभाऊ तौर अडकला गेला। आता सध्या त्याला 18 विविध आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती। मात्र गजानन तौर आणि अर्जुन खोतकर एकमेकांच्या इतक्या संलग्न होते की गजानन तौर यांची हत्या झाल्यानंतर अर्जुन खोतकर यांनी आपल्या समाज माध्यमांच्या माध्यमातून या ठिकाणी लिहिलंय की तू कायम आठवणीस राहशील भावपूर्ण श्रद्धांजली गजूबाळा। म्हणजे इतकं प्रेम अर्जुन खोतकर यांचं सुद्धा गजाभाऊ उर्फ गजानन तौर याच्यावरती होतं। एकेकाळी सुपारी किलर, त्याचबरोबर हाफ मर्डर, याचबरोबर जर आपण बघितलं तर अनेक विविध गुन्ह्यांमध्ये सुद्धा गजाभाऊ म्हणजेच गजानन तौर होता। आपल्या मित्राचा वाढदिवस असेल, तो मित्र गरीब असेल, श्रीमंत असेल की कसाही असेल, त्या मित्राचा वाढदिवस गजाभाऊ आपल्या स्वतःच्या पैशानं त्या पार्टीचं आयोजन करायचा, त्या मित्राचा वाढदिवस सेलिब्रेट करायचा, म्हणून गजाभाऊ हा हळूहळू सर्वांच्याच हृदयातला ताईत बनला होता। याचसोबत जर एखादा बेरोजगार असेल तर त्याला आपल्या ओळखीनं नोकरी मिळवून द्यायची, यासोबतच जर एखाद्याला व्यवसाय करायचा असेल तर या व्यवसायासाठी सुद्धा गजाभाऊ तौर म्हणजेच गजानन तौर यानं मदतही केली होती। गजानन तौर यांची हत्या झाली आहे। हत्यामागील कारण पोलिसांच्या म्हणण्यानुसार असे आहेत की आर्थिक देवाणघेवाणाच्या वैमनस्यातून गजानन तौर याची हत्या करण्यात आली आहे। गाडीवर आलेल्या त्या तिघा चौघांनी गजानन तौर याची हत्या केली आहे। दोन गोळ्या लागल्यानंतरही आपल्या मित्रांसमवेत उपस्थित असलेला गजाभाऊ त्या ठिकाणी डगमगला नाही, समोरच्यावरती त्याने वार केला। वार केल्यामुळं समोरचा एक आरोपी गंभीर जखमी झाला, ज्याच्यावरती आता छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू असल्याचे स्थानिक पत्रकारांनी सांगितलंय। मात्र गजाभाऊ तौर हा नेमकं जालना किंग कसा झाला यावरती नजर टाकूया। जालना जिल्ह्यातील प्रत्येकाच्याच कामासाठी गजाभाऊ तौर हा समोर यायचा। गरिबांसाठी मसिया तर वाईटांसाठी कर्दंकाळ अशी गजाभाऊची ओळख होती। राजेश टोपे यांच्यासोबत सुद्धा गजाभाऊ काही दिवस पाहायला मिळाला, मात्र फार काळ त्यांच्यात जमलं नाही, त्यामुळं गजानन तौर आणि अर्जुन खोतकर यांची चांगली गट्टी जमली। अर्जुन खोतकरांच्या बहुतांश कामांना, सामाजिक उपक्रमांना गजानन तौर म्हणजेच गजाभाऊ हा आयोजित करायचा। यामध्ये अर्जुन चषक असेल, महिलांसाठीचं विविध सांस्कृतिक कार्यक्रम असेल, याबरोबरच युवकांसाठी सुद्धा महत्त्वाची उपक्रम त्यांना राबवले आहेत। रक्तदान शिबिर असेल, विविध शिबिर असेल गजानन तौर यांनी राबवले। यामुळं गजाभाऊ तौर हा त्या ठिकाणी म्हणजे जालना जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध, जसा आमदार जीवन जगतो त्याच पद्धतीचं जीवन गजाभाऊ तौर जगायला लागला। 2 वर्षांपूर्वी विवाह झालेला गजाभाऊ तौर याची हत्या झाली, मात्र त्याने गुन्हेगारी विश्वातून काढतं पाऊल घेतलं होतं आणि गुन्हेगारी सोडून तो आता चांगल्या मार्गाला, चांगल्या वळणाला लागला होता असं स्थानिक पत्रकारांनी सांगितलंय। मग चांगला स्वभाव असताना सुद्धा गजाभाऊ तौर याची हत्या का झाली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहेत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की दोन आरोपी जे आहेत ते आता पोलिसांकडे, त्या ठिकाणी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहेत। त्यातील एक आरोपी ज्याच्यावरती गजाभाऊनं दोन गोळ्या लागल्यानंतर सुद्धा वार केला,
तो आता छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार घेतोय. आणि चौथा जो आरोपी आहे तो टायगर, त्याचं नाव अद्यापही पोलिसांना सुद्धा कळालेलं नाही. हा टायगर नेमकं कोण आहे, कुठे राहतो आणि कशा पद्धतीनं त्याचा या हत्येशी संबंध लागतो यावर पोलीस सुद्धा तपास करतायत. मात्र आपल्या लोकप्रियतेमुळे गजानन तोर हा समाज मनामध्ये घर निर्माण करत असताना नेमकं गजानन तोर गजाभाऊ याची हत्या ही पूर्ववत वैमनस्यातून झाली की राजकीय वलयामधील कुठल्या कटातून झाली की आणखी कुणी त्याची सुपारी दिली याबद्दल अजूनही प्रश्न. आणि हा जो महत्त्वाचा मुद्दा तो गुलदस्त्यात पाहायला मिळतो. गजानन तोर आपल्या छोट्या मोठ्या समस्यांच्या माध्यमातून, त्या सोडवण्याच्या माध्यमातून समाजामध्ये झळकू लागला. आपल्या राजकीय दबावातून, राजकीय वरद असतातून तो लोकांचे अनेक प्रश्न सोडवायचा. यामुळे लोकांच्या मनामध्ये सुद्धा गजाभाऊ तोर याबद्दल आत्मीयता निर्माण झाली होती. मात्र सगळ्यांनाच गुन्हेगारी विश्वातून आलेला हा गजाभाऊ तोर सगळ्यांचा लोकप्रिय बनला, चाहता बनला, सगळ्यांसाठी तो मसीहा ठरू लागला. एक फलक सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतंय की शरीर मिटता आहे, नाम नाही मिटता, अशा पद्धतीची फलक जालना जिल्ह्यामध्ये लावण्यात आली आहे. गजाभाऊ, तुम्ही हे जग सोडून जरी गेलात तरी सुद्धा तुमचं नाव मिटणार नाही, अशा पद्धतीचे, अशा आशयाचे त्या ठिकाणी फलक लावण्यात आले. गजाभाऊ तोर यांची हत्या ज्या दिवशी झाली त्या दिवशी त्यांना पहिले दोन गोळ्या लागल्या, एक गोळी चाटूनही निघून गेली. मात्र यानंतर ज्या वेळेला ते जखमी झाले मित्रांनी त्यांना उचललं, हॉस्पिटलला नेलं, परंतु डॉक्टरांनी उपचार अगोदरच ते मृत झाल्याचं घोषित केल्यानंतर त्या ठिकाणी एकच कल्लोळ माजला आणि हजारो तरुणांच्या उपस्थितीत या काळजाच्या तुकड्याला, या गजाभाऊ तोर यांना त्या ठिकाणी अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्यावरती अंतिम संस्कार झाल्यानंतर आता चर्चांना उधाण आलंय की कट हत्येचा रचला गेला की कोणी सुपारी दिली, राजकीय वलयामध्ये लोकप्रियता वाढत असलेला गजाभाऊ नेमकं कोणासाठी धोकादायक बनला होता हे सुद्धा पाहणं तितकंच औत्सुक्याचं आहे. पोलीस अधिक तपास करतायत आणि गजाभाऊ याच्या हत्येमागील नेमकं कुठली कारणं समोर येत आहेत हे देखील पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.